मनारी प्रधानमंत्री नमस्कार माझे नाव आर अक्षरा सिरी हा जवाहर नवोदय विद्यालय रंगारेड्डी हैदराबादच्या नव्वीतले विद्यार्थी आदरणीय सर माझा प्रश्न असा असा की आम्ही चड भासो शिकपा खातीर किरे करूंक जाय सर तुम्ही मार्गदर्शन करचे धन्यवाद सर धन्यवाद अक्षरा मी प्रधानमंत्री असोच प्रश्न भोपाळातल्या रितिका घोडके हा विचारला ते आमच्या वांगडा सभाघरातू असा रितिका कृपा करून तुझा प्रश्न विचार नमस्कार माननीय प्रधानमंत्री माझे नाव रितिका घोडके हा मध्य प्रदेशातल्या भोपाळातल्या सरकारी सुभाष उत्कृष्ट माध्यमिक विद्यालय स्कूल फॉर एक्सलन्साचे बारावीचे विद्यार्थी सर मजो प्रश्न असो हो की आम्ही चड -चड़ भासो कश्यो शिकच्यो आणि ते कित्याक गरजेचे असा देव बरें करू धन्यवाद रितिका माननीय प्रधानमंत्री कृपा करून अक्षरा आणि रितिकाक, बहुभाषिक कुशळटाय मेळोवपाक मार्गदर्शन करात कारण ही वेळाची गरज असा प्रधानमंत्री प्रधानमंत्रीजी खरे खूपच बरं प्रश्न असा हा आता सुरवाती सांगून सांगत की बाकी सगळे सोडात फोकस करत मात हो प्रश्न एक असं असा की जातून हा तुम्हाला सांगन की मात्र फोकस करपा परस भायले चितात भाय चितापू लेगीत चढ गरजेचे असं आणि म्हणूनच सांगता की आमचो भारत हो विविधतेन ते नटिल्लो देश असा आमच्याकडे शेकड्यांनी भासो आसात हजारांनी बोली भासो आसत आणि अभिमान सांगता खरं म्हणजे हीच आमची संपन्नन असा आमची समृद्धी असा आमच्या या समृद्धीचा आमका अभिमान जाय आम्ही केन्ना केलं असत की एखादी बायल देशात मनीस जर आमका मेळो आणि ताका जर भारताविषयी मातशी माहिती असत जाल्यार तो आमकां नमस्ते म्हणटलो ताज्या उच्चारांत मातसो फरक असतो पूण नक्कीच तो नमस्ते म्हणटलो ताणे नमस्ते म्हणतच आमचे ताजे वटेन वतात त्या पहिल्याच भेटेत एक नाते तयार जाता एक आपुलकी तयार जाता हो परदेशी भायलो पण नमस्ते म्हणटा म्हणजे ताज्या जो संवाद असा तातून एक सामर्थ्य असतं हजे एक उदाहरण इतक्या वडल्या देशात आम्ही राहतात एक आवड म्हणून विचार केला की एखाद्या वेळार हांव तबला वाजोवपाक शकतलो केन्ना मनान विचार येला की तुमका, की आपूण बासरी शिकची सतार शिकची पियानो शिकचो अशें दिसता काय ना आपले भीत एक कला विकसित जाता असे नाही असे जर असत जे शेजारच्या राज्यातली एखादी भाषा आमक शिकप हरकत असा प्रयत्न करपाक करपास हरकत असा प्रयत्न करत भाषा शिकप म्हणजे सचची दोन तीन वाक्य शिकप असे नाही त्या अनुभवाचे एक सार असतं एका एका भाषेची अभिव्यक्ती जेव्हा सुरू जाता त्यांना ताज्या फाटल्यान हजार वर्षांची परंपरा अखंड अशी परंपरा आणि त्या परंपरेचा हो ओघ असता अनुभवांचं एक वडा प्रवाह उतार असतात वेगवेगळ्या संकष्टांना तोंड दीत हो प्रवा हा प्रवाह तयार एक भास अभिव्यक्तीचे रूप घेता आणि जेन्ना एखादी भास आपल्याक कळपाक लागता त्यांना हजार वर्षांच्या परंपरेच्या या प्राचीन जगात प्राचीन देशात आमक भर सरपाची एक संद उपलब्ध जाता म्हणूनच आम्ही वेगवेगळ्या वेग भाषा शिकूक जी भास शिकूक जे मला सरच वैट दिसत की आमच्या देशात एखादे एक स्मारक असा फात आणि कोणी सांगत की हे स्मारक दोन हजार वर्षा पोरणे असा त्यांना तुमक बरे दिसता काय ना दिसता नी इतकी सुंदर गजाल दोन हजार वर्सां पहिली भारतात आशिल्ली नक्कीच कोणाकूय को बरे दिसतले आणि मागीर तुमका सहज दिसता की ही आमच्या देशातल्या खंच्या वाढारात आम्ही खंच्या भागात हजार वर्सां पहिली अशी व्यवस्था आशिल्ली इतकी सुंदर निर्मिती आमचे पूर्वज कितले ज्ञानी नाही आणि म्हाका सांगात जगातली सगळ्यात पोरनी भाषा फक्त हिंदुस्थानातलीच नाही तर जगातली प्राचीन भाषा ज्या देशात आसा, त्या देशाचा तुमका अभिमान दिसूक मात अभिमान हड्डे फुलोवून सांगत की या संसारातली सगळ्यात प्राचीन भास आमच्याकडे आसात जाय की नाका तुमकां खबर असतं की तामील भास ही जगातली सगळ्यात प्राचीन भास यद्या वडल्या संसारात इतलो अनमोल असो ठेवो कोणा कडेन आसतलो इतकी मोठी अभिमानास्पद गजाल आमच्या देशाकडे अशें आम्ही जगाक अभिमानान सांगनत सांगपाची वेळ आयल्या फाटले तो म्हणजे भाषण तेन्ना हांवें मुद्दम मुद्दाम जाऊन तमिळ भाषेविषयी उल्लेख केलो म्हाका जगाक सांगपाचें आशिल्लें अख्ख्या संवसाराक सांगपाचें आशिल्लें की तमिळ भास जगातली एक सर्वश्रेष्ठ भास असा आणि जगातली ही सर्वात आणि सगळ्यात प्राचीन भास आसा देशात ताजो आम्ही अभिमान बाळगूंक जाय उत्तर भारतातली एखादो व्यक्ती मनीस सहजपणान डोसा खाता नी खाता काय ना सामान लेगीत खाता ताका आपण उत्तर दक्षिण असे काही दिसना दक्षिणेकडे जेव्हा वता त्यांना थं बी ताका पराठा भाजी मेळटा पुरी लेगीत मेळटा सगळे लोक मोठ्या चवीन खातात कोणाचेरच कसलोच तणाव नसता कसलीच आडमेळी नसतात जितल्या सहजपणान जिणेत हजाली येतात तितल्या सहजपणान जर हांव म्हणत की हो यत्न करचो की आपल्या मातृभाषेभर आणि तरी भारतीय भासो तातुतली वाक्या तातुतली म्हाका येवपाक जाय पळयात तुमकां आनंद मेळटलो एखाद्या व्यक्तीक एखाद्या मनशाक आपण जे मेळात आणि ताज्या भाषेत जेव्हा एखादी दोन वाक्य उलय त्यांना एक आपुलकी तयार जाता म्हणूनच भाषेकडे एक वज म्हणून पळू नकात म्हाका याद जाता खूप वर्षा आधीची गोष्ट हांव अशाच काही सामाजिक कामात सामको गुल्ल आशिल्लो एक ल्हान चलयेक त्यांना पळले आणि माझ्या लक्षांत आले की भुरग्यां मदीं भास आत्मसात करपाची ताकद आसता ती रोखडी भासो शिकतात आमच्या थं अहमदाबादेत कॅलिको गिरणीतल्या एक कामगार कुटुंब केन्ना केना हा जोव थं वतालो एक थंय ल्हान मुल चली आशिल्ले तेन्ना थंय एक ल्हान चली ताका कितलेश्योच भासो ती कामगार वसात बहुभाषिक वस्ती आशिल्ली त्या चलयेची आवय केरळची ताजो बापूय बंगाली तो परिसर बहुभाषिक आशिल्ल्यान त्यांचे शेजराक जे रावताले ते मराठी शाळा गुजराती हा समको आश्चर्यन त्याचं लेख पळव लागलो ती सात आठ वर्षाची चली बंगाली मराठी मल्याळम हिंदी इतल्यो सगळं भाषा उलयता घरात पाच लोक बशिल्ले तांचे कडेन उलोवे असत जाल्यार बंगालीत उलयतली हेवटेन उलोपे असत जाल्यार मल्याळमात उलतली आणि कोणाकडे उलव जाल्यार गुजरातीत उलयतली आठ दहा वर्षांचे चली तिची प्रतिभा त्या सगळ्या भासांनी फुलताली आणि म्हणून मुजो हो एक आग्रह असा तुमका की आपल्या या संपन्न वारशाच अभिमान बाळगात हा एकदा लाल किल्ल्या वेल्यानं उलयतना सांगिल्ले पाच प्रतिज्ञाबद्दल आमचे ताजो आमकां गर्व जाय अभिमान जाय आमकां पुर्वजांनी आपली भास दिल्या ताजोय आमकां अभिमान जाय प्रत्येक भारतीयाक या सगळ्या गजालीचा अभिमान जाय प्रत्येक भाषेचा अभिमान जाय खूप खूप धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद